नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 10वीचे वर्ग जे सुरू व्हायला हवे होते ते अद्यापपर्यंत झालेले नाही आहेत। आपण दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तासिकांचं नियोजन करत असतो, परंतु यावेळेला ते प्रत्यक्ष अवतीर्ण होत नाही, प्रत्यक्ष रूपात येत नाही। तेव्हा आपण काही ऑनलाईन पद्धतीनंच या गोष्टींचं पूर्ण येणं आपल्याकडून होत असेल तर बघूया। मी सध्या तुमच्याशी इयत्ता 10वीच्या भूगोल विषयासंदर्भात बोलत आहे। इयत्ता 9वीपर्यंतच्या संकल्पना जर आपल्याला भूगोलातल्या व्यवस्थितपणे कळल्या तर कदाचित 10वीच्या या भूगोलाच्या एकूणच अभ्यासक्रमामध्ये फारशी आपल्याला अडचण येणार नाही, कारण 9वीपर्यंतची पाठ्यपुस्तकं आणि त्यामधल्या संकल्पना यांचीच उजळणी जवळपास 10वीच्या भूगोलामध्ये आहे। आणि म्हणून आत्तापर्यंत जो अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासलेला आहात 9वीपर्यंतचा, त्यातल्या संकल्पनाच आपण भूगोलासंदर्भातल्या नीटपणे करून घ्यायला हव्या आहेत। याशिवाय यावर्षी शिकत असताना आपण प्रत्येक वेळेला चर्चेमध्ये सहभाग घेणं, प्रत्यक्ष अध्यापन करत असताना आपण त्याच्यामध्ये कृती करण्यासाठी सहभाग घेणं किंवा आपले प्रश्न स्वतःहून विचारणं या बाबी आता खूप महत्त्वाच्या व्हायला लागलेत, कारण हा सिलेबस जो आलेला आहे, हा नवीन अभ्यासक्रम जो आला आहे, तो कृतीयुक्त आहे आणि विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि म्हणून ह्या सर्व बाबी यावर्षी फार महत्त्वाच्या आहेत। याशिवाय आता नवीन या सुट्टीमध्ये आपण काय करू शकतो तर मला असं वाटतं यावर्षी भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास, प्रादेशिक अभ्यास आपल्याला आहे, तर आपण या वर्षी 10वीचा सिलेबस सुरू होतो आहे असं समजून मला भारताचा भूगोलाच्या संदर्भानं आपण भारताचा नकाशा राज्यदर्शक घ्यावा आणि त्याच्यामध्ये भारतातली सर्व राज्य सिस्पेन्शिलने भरावीत, नंतर ती पुन्हा खोडून टाकावीत आणि पुन्हा सिस्पेन्शिलनं ती भरावीत, असं आपण तोपर्यंत करावं जोपर्यंत आपल्याला सर्व राज्य भारताची सर्व राज्य सिस्टेन्शिलने स्वतःहून भरता येत नाही, तोपर्यंत हा सराव चालूच ठेवावा। त्यामुळे होईल काय की आपल्याला भारताची सर्व राज्य नीटपणे भरता येण्याचा सरावामुळे आपली ती पाठ होऊन जातील आणि हे खूप गरजेची गोष्ट आहे। हीच गोष्ट आपण जर ब्राझीलचा नकाशा आपल्याला उपलब्ध झाला तर आपण ब्राझीलच्याही या देशाच्या राज्यांचा नकाशा त्याच पद्धतीनं आपण पुन्हा एकदा सराव करावा आणि ही दोन देशातली ही राज्य जर आपल्याला नीटपणे करता आली आणि त्यातली राज्य जर आपल्याला नीटपणे भरता आली तर सिलेबसचा बराच मोठा आत्मा आपण ग्रहण केला असं होईल। तेव्हा इथंच आपण थांबूया, या दोन गोष्टी आपण कराव्यात। नमस्कार।